इस्रायला अरे देवा वचन इस्रायली लोक हाल लाल दोरिया मने ते काणी ले जाइन पासे देव ते हाल डोगा मने सिनाई आखते हैं त्या डोगा हैं ली चालियो वो तो डोगा तो जो मोशाई सिलकुता जाड़ाल देखला आता त्या माहाई त्या डोगा निचे त्या मांडव बनाड़या देवाय मोशे आणि इस्रायला पादा माहाल आख्या तुम्हाई सदा मांगोठ मानना है आणि जी वचन आय तुम्हारी लाहू त्याल इतवी रखना है जर तुम्हा है के कोहा तर तुम्हा मां बक्षिसा पोईशा सेव कहा राज आणि योग तोखी जाती उजबी देवा ही नेत्या पाही या हाटी मां है तीन दी हुदी सोताल तियार कोया तो वे देव सिनाई डोगा सेंडी माई नीचे उत्यो तो वे तो येनो तो वे दोरती कापी उठी वीज पोड़ी दुवाई उठ्या आणि दुतार ही मोठो आवाज जायो तो वे मोशे स्वतः डोगा वही चोड़ी गयो तो वे देवाय महार योग वचन लेदा त्याय आख्या हाय तुम्हें देव यहोवा है आइंज है जय तुम्हाल मिसरा अवतीय ओना पाने सोड़व्या कोहा भी बिजा देवा सेवा नहीं कोते मूर्ति नहीं बोलना अन त्या सेवा माँ कोहा कहा का आई यहोवा तुम्हें योकूज देव है खोटी रीते माँ नावा पर माँ कोते आठोड़ा दिहाल चोखोपणा इत रख जा बिहरा शब्दाम सौ दिहाम आपे बाधा काम को ना हतो दिह तुम्हें हट्टी आराम को ना अन मानी तुना दी है अपे आई ही अनाभा मान रखना खून न कोना सिनाई न कोना चोरी न कोना अपे सेजारा दो नारी त्या गु ने तो कोई भी वस्तु ली ये ना मन न कोना तो वे दिवाए यो दहाद ना तोगड़ा बैन पाटी है वही लिखिन मोशेल देनी दिवाई पा हटी पास खूब नियम देना जर त्या या नियम पालन कोया तर देव त्या माहाल बरकदा अन त्याल भरा रखा करार कोया पेन त्याय आख्या का जर त्याय त्या पालन नाही कोया तर त्याल दंड मिळी देवाय इस्रायल लोकाल लोक मोठो मांडवो बोळणा बी आख्या मिळणा मांडवो त्या त्याल हरा हरा आख्या का त्या मांडवाल कहके बोणार नाही आणि त्या माझे कोहे वस्तू थो नाही त्या त्याल त्या मांडवाल बेन गळा मैं जुदा कोरा हाटी योक मोठो पडदो बोणणा हाटी बी आख्या देव द्या पडदा पहाळाऱ्या गळा मी जी आणि ता रोय जान देव आतो त्या गळाम जाहाटी परवानगी यकूज सेव कहा लाती त्या माहाल त्या मेणा मांडवा आगला योक वेदी बुनडना आती कादो भी जो देवा नियमा पालन कोय तो त्या वेदी वही योक जनावर ली येई तो वे सेवक त्याल अर्पण कोरी आणि वेदी वही देवाहाटी अर्पण रूपामय शिलगाडी देवे आख्या का त्या जनावर लोई त्या माहा पापाल दोबाडिली ये रीते आम्ही देव त्या पापाल नाही देखी ती माहो देवा नजरीम चोखाऊच बी देवाय मोशा बहा अहरोनाल आणि अहरोना पोहाल सेवक ओर हाटी निवड्या देवाय त्या माहाल ज्या नियम देनला आता त्या नियम हा पालन कोरा तियार जया त्या फक्त देवा माहे ओरा आणि फक्त त्याज सेवा कोरा हाटी तियार जया वार्धी हुदी मोशे शिनाई डोगा सेंडीमाय रोयो तो देवारी गोट को रोयला तो पेन माहे त्या पासी येना वाट जोई जोईन थकी गोये या हाटी ती अहरोना है होना लिएने आणि त्या लोक मूर्ती बोवणा हाटी आख्या काका ते देवा वगर त्या सेवा कोई सके ये रीती ती हाई खूप मोठा रूपाम देवाविरुद्ध पाप कोयो अहरोना है वासळा रोकी योग मूर्ती बोवाडी त्या मा है त्या मूर्ती सेवा कोणा सुरुवात कोई देनी आणि त्याल अर्पण कोया त्या पापा कोई देवाल रोक कोई येणली आती तो त्याल नाश कोई देणारा आतो पेन मोशे त्याल नाही मारा देवाला विनंती कोई देवाय त्या विनंतील वणायो आणि त्याल नाशन कोया चले मोशे सिनाई डोगा ओणणे निजे होती येनो तो त्या बेन पाटील लदला आता जे होय देवाय दहा आज्ञा लेखली आतो असे त्या त्या मूर्ती लेख्या आणि ओळी रोक को येणे का ती पाटील चुरू कोय देनो असे मोशे त्या मूर्तील तोडीन त्या चुरू कोय देना आणि चुराल पाया मिळवीन त्या माहाल ती पाय पाजी देना देवाय त्या माहा वय योग पिळा दवाडी आणि त्या मने खूप माहे मोय गये जे पाटील मोशे फोडी देनला आता त्या जागोला हाटी मोशे त्या दहा आदिन निहान दोगडा नवी पाटी बोवाडी तो तो पासी डोगा वय चोडी गयो आणि प्रार्थना कोई का देव त्या माहाल माफ कोय नवी पाठी होय दहा आदिन्या लीन मोशे डोगावणे निचे होती येनो तो वे देवाय सिनाई डोगावणे लीन मानता देशाहूद इस्रायल लोक हाल वाट देखाडी.